आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्राध्यापक डॉक्टर संतोष भोसले यांच्या प्रकल्प पुस्तकाचे प्रकाशन, वाचा आणि मोठं व्हा. मांगूर येथील प्राध्यापक डॉक्टर संतोष भोसले यांच्या महाराष्ट्रातील औषधी वनस्पती सर्वेक्षण आणि त्याचे संगणीकरण या प्रकल्प पुस्तकाचे प्रकाशन झाले. मांगूर गावचे सुपुत्र डॉक्टर संतोष श्रीकांत भोसले यांनी औषधी वनस्पती संशोधनात मोठे यश मिळवले आहे. त्यांनी राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान संशोधन संस्था मुंबई आणि आगरकर संशोधन संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 2001 ते 2012 या दरम्यान औषधी वनस्पती सर्वेक्षण केले. त्यावर लिहिलेल्या महाराष्ट्रातील औषधी वनस्पती सर्वेक्षण आणि संगणकीकरण या प्रकल्प पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रकल्प प्रमुख डॉक्टर विजया घाटे, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडेकर, डॉक्टर चाफेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रकल्पामध्ये डॉक्टर भोसले यांनी एक संशोधन विद्यार्थी म्हणून जालना, औरंगाबाद आणि परभणी या 3 जिल्ह्यातील वनस्पतींसाठी काम केले. जंगली वनस्पती गोळा करणे, ओळखणे, त्यांचे वर्णन, वर्गीकरण, अभ्यासणे, त्यांचे उपयोग लोकांकडून जाणून घेणे, त्याचे सांख्यिकी शास्त्रानुसार प्रमाण नोंदवणे, विविध भागातून गोळा केलेल्या वनस्पतीचे सुके नमुने तयार करून ते सुरक्षित ठेवणे आदी माहितीचे संगणीकरण करण्यात आले आहे. त्यांना सहकारी डॉक्टर प्रियंका इंगळे, डॉक्टर मुस्तफा दंगडू, मार्गदर्शक डॉक्टर अरविंद घावे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मराठा विद्यापीठाचे विभाग प्रमुख आदींचे सहकार्य लाभले. महानकारी न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे.